पुढच्या बातमीकडे वळूयात. आता मंत्री आला की दुधानेच आंघोळ घाला अशा शब्दांमध्ये स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी थेट इशारा दिलाय. राजू शेट्टींनी आज बारामतीमध्ये दूध दरवाढीसाठी राज्य सरकार विरोधात एल्गार पुकारलं होतं. गाईच्या दूध खरेदीमध्ये गोरगरीब शेतकऱ्यांची अक्षरशः पिळवणूक सुरू आहे आणि उत्पादन खर्चाचा निम्मा दर त्यांच्या हातात पडतोय. आणि याच पार्श्वभूमीवरती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी राज्यामध्ये ठिकठिकाणी आंदोलन पुकारलंय आणि आज बारामतीमध्ये शेतकरी वर्ग आपल्या गाई गुरांसह या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झाला होता. शारदा प्रांगण या ठिकाणाहून या आंदोलनाला सुरुवात झाली. बघा, सरकारनं हा निर्णय बदलायला लावायचा असेल तर तुम्हाला गावागावामध्ये आक्रमकपणे मंत्री असो, मंत्री आला की त्याला दुधाची आंघोळ घालायची. त्याला काही गरज नाही, फक्त त्याला दुधाची आंघोळ घालायची. हे करणार काय तुम्ही? आणि यानंतर बातमी आहे जी चंद्रपुरामधनं. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूबंदीच्या अंमलबजावणीला 5 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या दरम्यान जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये जप्त केलेला दारूसाठा हा मोठ्या प्रमाणावरती पडून होता. न्यायालयाच्या आदेशानंतर या दारूसाठ्याची टप्प्याटप्प्यानं विल्हेवाट लावण्यात येते. चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 1,17,00,000 रुपयांच्या दारूसाठ्याची विल्हेवाट लावण्यात आली. हा संपूर्ण साठा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अज्ञात ठिकाणी रोड रोलरच्या सहाय्यानं नष्ट करण्यात आला आणि या दारूसाठ्यामध्ये देशी विदेशी दारूचा समावेश होता. '15 ते 2020 या कालावधीमधील 402 गुन्ह्याचा मुद्देमाल जो आहे त्याची किंमत आहे 1,17,02,59 रुपये असा जो आहे तो आज रोजी नष्ट करण्यात आलेला आहे. माननीय न्यायालय, माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये आपले राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पदाधिकारी आणि आम्ही उपस्थित राहून तो नष्ट केलेला. राजकीय वर्तुळातून पुढची बातमी आहे. महाविकास आघाडीमध्ये समन्वय आहे, आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. महाराष्ट्र सरकारमध्ये कोणताही वाद नाही या वक्तव्याचा राऊत यांनी पुनरुच्चार केलाय. तर दुसरीकडे काँग्रेसमध्ये राहुल गांधी यांच्याशिवाय दुसरं कोण आहे असं सांगत राहुल गांधीच अध्यक्षपदासाठी योग्य उमेदवार आहेत असं संजय राऊत यांनी सूचित केलंय. तर संजय राऊत यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली बघूयात. समन्वय आहे, ही जी समन्वय समिती आहे ती मंत्रिमंडळातल्या कामकाजासंदर्भात आहे. आपण जी म्हणताय महाविकास आघाडीची एक समन्वय समिती तयार व्हावी अशा प्रकारचा विचार पूर्वी झाला होता, पण त्याची गरज नाही असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं होतं. आता बघू त्या संदर्भात काय करता आलं. तर कार्यकर्ता ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करू शकते असे या क्षणी काँग्रेस पक्षात मला राहुल गांधी दिसत आहेत. मागणी केली असेल त्यांनी त्या मागणी पूर्ण करावी, अंमलात आणावी. जर कुणाची मागणी असेल त्यांच्या पक्षात ते त्यांच्या पक्षांनी ठरवायची.